अशी एक गोष्ट आहे जी अमेरिका कधीच करू शकत नाही, परंतु भारताने ती एका दिवसात केलेली आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे लोकमत .com मध्ये. मी राहुल गायकवाड तुमच्यासाठी एक वेगळी गोष्ट घेऊन आलेलो आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय. खरं तर अमेरिकेवर सुरुवातीपासून एक टीका होतीये की अमेरिकेने लॉकडाऊन करायला खूप उशीर केला. परंतु तुम्हाला माहिती आहे का की अमेरिका लॉकडाऊन व्हायला उशीर का झाला? अमेरिका अर्थात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अनेक स्टेट्सशी मिळून ही अमेरिका तयार झालेली आहे. ह्या प्रत्येक राज्याचे, प्रत्येक स्टेट्सचे वेगळे नियम आहेत, वेगळे कायदे आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष यांनी निर्णय घेतल्यानंतर त्या प्रत्येक स्टेट्सने, त्या प्रत्येक राज्याने निर्णय त्या राज्यामध्ये घेणं सुद्धा आवश्यक आहे. तशा तिथं कायदा करणं आवश्यक आहे, तरच तो संपूर्ण देश लॉकडाऊन होऊ शकतो. पण आपल्या भारताचा विचार केला तर भारतात जरी संघराज्य पद्धती असली तरी केंद्राला अधिकचे अधिकार आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये सामायिक सूची आहे आणि त्यामध्ये कुणी कुठलं काम करायचं, म्हणजे राज्याला कुठले अधिकार आहेत, केंद्राला कुठले अधिकार आहेत, याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली किंवा आपण म्हणतो की राष्ट्रीय आणीबाणी आली, राजकीय आणीबाणी आली किंवा मग आर्थिक आणीबाणी आली, तर सर्व अधिकार हे केंद्राला जातात. परंतु आपण बघितलं तर करोना हा एक नवीन आजार आहे, नवीन रोग आहे, आणि अशा पद्धतीची आपत्ती यापूर्वी कधी झाली नव्हती. परंतु आपल्या राज्यघटनेतल्या सामायिक सूचीमध्ये जे अधिकार दिलेले आहेत, जे केंद्राला जास्तीचे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसात संपूर्ण देश लॉकडाऊन घ्यायचा निर्णय घेतला आणि संपूर्ण सर्वच राज्यांना या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागली. त्यामुळे आपण बघतोय की अमेरिकेला जे कधीच जमू शकत नाही तिथल्या कायद्यांमुळे, ते भारताला जमू शकतं कारण आपल्याकडे असलेल्या या विशेष तरतुदीमुळे. याबाबतच आपल्याला माहिती देत आहेत कायद्याचे अभ्यासक ऍडव्होकेट असीम सरोदे. कोरोना व्हायरसशी लढाई करताना लॉकडाऊन हा अत्यंत महत्वाचा उपाय ठरतोय. जरी लॉकडाऊन करणं, पूर्ण देश बंद करणं, सगळे व्यवहार बंद करणं, प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये बसणं हा एकमेव उपाय नसला तरी हा अत्यंत प्रभावी असा एक उपाय आहे, आणि बाकी अनेक उपाय केले तर हा उपाय उपयोगाचा ठरणार आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं सांगितलं गेलं की अमेरिकेमध्ये ज्या प्रकारची शासन व्यवस्था आणि यंत्रणा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक अमेरिकेतलं राज्य, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं आपण त्याला म्हणतो, त्यामुळे तिथले प्रत्येक स्टेट हे स्वतंत्र आहे, त्यांचे कायदे वेगळे आहे आणि त्यांच्या संदर्भातले निर्णय पूर्णपणे घेण्याचं स्वातंत्र्य त्या त्या राज्यांना आहे. आणि म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पूर्णपणे सगळे अधिकार नसल्याने त्यांना तिथे सगळ्या अमेरिकेत लॉकडाऊन एका झटक्यात करता आलं नाही, जे भारतामध्ये शक्य झालं. तर भारतामध्ये का शक्य झालं असं जर आपण बघितलं तर आपण संघराज्य पद्धती संविधानाने स्वीकारलेली आहे. केंद्रसूची जी आहे युनियन लिस्ट, त्यानंतर राज्यसूची स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे सामायिक सूची जी आहे, असे आपण अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. त्याच वेळेस अधिकार हे केंद्र सरकारकडे जास्तसुद्धा ठेवलेले आहेत की विशिष्ट परिस्थितीमध्ये ते अधिकार वापरू शकतात. आपण हे बघतो की आरोग्याचा प्रश्न जो आहे तो भारतीय संविधानातल्या परिशिष्टातील 6व्या सूचीमध्ये आहे. आरोग्यासंदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार 7व्या परिशिष्टातील 6व्या एंट्रीनुसार हा राज्यसूचीत आहे. आणि त्याचप्रमाणे आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा अधिकार देखील जर बघितला तर घटनेतील 7व्या परिशिष्टानुसार तो राज्यसूचीचाच विषय आहे. तरीसुद्धा याच्यावर केंद्र सरकार हे योग्य वेळी योग्य ते निर्णय घेऊ शकतात. आणि जेव्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती होते तर बऱ्याच जणांना असं वाटलं की ती आणीबाणीची परिस्थिती आहे का. खरं तर आपण शब्दशः बघायला गेलो किंवा शब्दाच्या संदर्भातले आधार घेऊन याच्याकडे बघितलं तर ही पहिल्यांदाच अशा प्रकारची जी इमर्जन्सी सिच्युएशन आहे त्याला आपण आरोग्याची आणीबाणी असं म्हणू शकतो. परंतु आरोग्याची आणीबाणी ही काही घटना मान्य नाही. घटनेमध्ये केवळ राजकीय स्वरूपाची आणि आर्थिक स्वरूपाची दोनच आणीबाणीचे प्रकार सांगितलेले आहेत, आणि त्यामुळे ही एक प्रकारची आणीबाणी असूनसुद्धा घटनेत त्याला कोणतेही महत्त्व नाही. आणि म्हणून केंद्र सरकारला कोणते अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला एकत्रित कोणते विचार करायची अधिकार आहेत हे आपल्याला महत्त्वाचं म्हणून समजून घेतलं पाहिजे. म्हणून मग इथे शक्य झालं भारतामध्ये की आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार हे एकत्रित समन्वयातून काम करताना दिसतात. मुख्यमंत्र्यांनी काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय इथे घेतले. लॉकडाऊन महाराष्ट्रामध्ये आधी जाहीर झालं, त्यानंतर ते केंद्र सरकारने जाहीर केलं. आता पण आपण बघू शकतो की राज्य सरकारने वाढीव लॉकडाऊन हे जाहीर केलं आणि त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा लॉकडाऊन जाहीर केलं. कारण की काही सेवा ज्या केंद्र पातळीवरून देण्यात येतात
जसं विमान सेवा हे उदाहरण आपण घेतलं, तर त्याचे सगळे अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा लॉकडाऊन जाहीर करणं ही पूरक कृती आहे असं माझं म्हणणं आहे. आणि याच्यावेळेस आपण बघू शकतो की पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा अनेक राज्याचे मुख्यमंत्री एकत्रित काम करतानाचं जे चित्र आहे ते आशादायक आहे असं मला वाटते. त्याचबरोबर फंड जो आहे तो खूपच आवश्यक आहे यासाठी, कारण की आपल्याला या आरोग्याच्या आणीबाणीशी लढताना, विषाणूशी सामना करताना पैसा पाहिजे. आणि महाराष्ट्रातील लोकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीमध्ये आपला पैसा देणं किंवा मदत देणं हे आवश्यक आहे. आणि सगळ्यांना तसं भावनिकदृष्ट्यासुद्धा वाटते की आपण CM फंडमध्ये मदत केली पाहिजे. कंपन्यांना इथलं तसं वाटते, पण कंपन्यांना अडचण एक निर्माण झालेली आहे की CSR म्हणून त्यांचा तो फंड गृहीत धरण्यात येणार नाही, त्याच्यामुळे त्यांना त्याचं बेनिफिट, टॅक्स बेनिफिट मिळणार नाही. तर मला असं वाटते की हा कायदा एका क्षणात बदलता येण्यासारखा आहे, आणि तसा निर्णय केंद्र सरकारने घेणं अपेक्षित असताना राज्य सरकारला कोणी कंपन्यांनी जर देणगी दिली तर ती CSR म्हणून गृहीत धरण्यात येणार नाही असं कायम ठेवणं, आणि केवळ केंद्र सरकारलाच कंपन्यांनी मदत केली पाहिजे अशी परिस्थिती तयार करणं हे काही चांगलं लोकशाहीचं लक्षण नाही असं सुद्धा मला याच्यामध्ये वाटते. आपण राजकारण करायचं नाही, राजकारण आणायचं नाही असं कितीही ठरवलं, तरी या कोरोनाच्या विषाणूच्या संदर्भात सुद्धा एक आरोग्याच्या क्षेत्रातलं राजकारण सुरू झालेलं आहे, श्रेय घेण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे. आणि तरीही हे सगळं दुर्लक्षून नागरिकांनी एकत्रित राहून आपण कोरोनाशी लढाई करायची असं मला वाटतं. आपल्या राज्यघटनेतील या विशेष तरतुदीमुळे आपल्याला लक्षात येते की आपल्या घटनाकारांनी देशातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा केवढा विचार केलेला आहे, आणि त्यामुळेच आपली राज्यघटना ही जगात श्रेष्ठ ठरते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, त्यामुळे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील हे सुद्धा सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये ते विषय आम्हाला तुम्ही सुचवू शकता. पाहत रहा लोकमत.com.